नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा 12 मे रोजी भर दिवसा खून करण्यात आला. या घटनेला 1 महिन्याचा कालावधी उलटला आहे, मात्र अजूनही गुन्ह्यातील मुख्य आरोपी भानू खळदे हा फरार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आणखी एका पथकाची स्थापना केली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी यापूर्वी SIT स्थापन केली आहे. किशोर आवारे खून प्रकरणात गौरव भानू खळदे, श्याम अरुण निगडकर वय वर्ष 46, दोघेही राहणार तळेगाव दाभाडे, प्रवीण संभाजी धोत्रे वय वर्ष 32, आदेश विठ्ठल धोत्रे वय वर्ष 28, संदीप उर्फ नन्या विठ्ठल मोरे वय वर्ष 32, श्रीनिवास उर्फ सिनू व्यंकटस्वामी शिडगळ या 6 जणांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी माजी नगरसेवक भानू खळदे अद्याप फरार आहे. वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांच्यासह अधिकाऱ्यांची SIT स्थापन करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की किशोर आवारे यांच्या खून प्रकरणामुळे मावळ परिसरामध्ये राजकीय वाद विकोपाला गेला आहे. काही जण खुनाच्या घटनेत राजकारण होत असल्याचा आरोप करीत आहेत, तर काही जण वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हा खून झाल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे गुन्ह्यातील मुख्य आरोपी भानू खळदे लवकर सापडणे हे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे ठरत आहे. किशोर आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे येथे मंगळवार दिनांक 13 जून रोजी लाक्षणिक उपोषण केले. त्यानंतर पोलीस आयुक्तांची भेट घेत गुन्ह्याचा तपास जलद पारदर्शी पद्धतीने व्हावा अशी मागणी त्यांनी केल्याचे आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.